आणि आता दिवसभरातल्या महत्वाच्या टॉप 9 आपण बातम्या बघूया. विरोधकांवरील कारवाई केवळ राजकीय हेतूनं, साई रिसॉर्ट प्रकरणी उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलाय. राजन साळवींच्या कुटुंबियांमागचा चौकशीचा ससेमीरा कायम. पुतण्या दुर्गेश साळवींची ठाण्यात ECB कार्यालयात चौकशी होणार. सर्व कागदपत्रांसह चौकशीला हजर राहण्याच्या सूचना. दिल्लीत आज काँग्रेस कार्यसमिती आणि केंद्रीय निवडणूक समितीची बैठक. बैठकीत महाराष्ट्राच्या लोकसभा उमेदवारांची नावं निश्चित होण्याची शक्यता. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात पवार गटाची याचिका. कॅन्सरच्या उपचारासाठी ऍक्सिस बँक नॅशनल कॅन्सर ग्रीडला 100 कोटींचा निधी देणार. कॅन्सरच्या उपचारात अत्याधुनिक बदल करण्यासाठी निधीचा वापर करण्यात येणार. एअर इंडिया एक्सप्रेस कंपनी विमान फेऱ्यांमध्ये 25% वाढ करणार. विमान प्रवाशांची वाढती संख्या आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या प्रवास भत्त्यात वाढ. 7.5 रुपयांवरून आता प्रवास भत्ता 12 रुपये प्रति किलोमीटर. हॉटेलमधील निवासी दैनिक भत्त्यातही वाढ. 30 वर्षांनंतर राज्यातील दिव्यांग व्यक्तींचं सर्वेक्षण होणार. दिव्यांग योजना राबवण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वेक्षण. ऍपद्वारे प्रश्नावली तयार करून घरोघरी सर्वेक्षण केलं जाणार. BBA, BMS, BCA अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा. येत्या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी CET सेलकडून अंमलबजावणी.